वेलकम टू शीतास रेसिपी। आज आपण अगदी सोपी रेसिपी ती म्हणजे साजूक तुपातील अगदी मऊ लुसलुशीत असा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शिरा बनवण्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये जवळजवळ 2 टेबलस्पून साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकून घेणार आहे। रवा तुम्ही कोणताही वापरू शकता। हा रवा आपल्याला मंदाच्यावरती छान असा तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असतानाच यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत, मी इथं काजूचे तुकडे वापरले आहेत, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून हेही आपल्याला रव्याबरोबरतीच थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची टेस्ट छान अशी लागते। छान असं याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असा भाजून झालेला आहे। आता मी दुसऱ्या गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ते पाणीही गरम झालेलं आहे। आता आपण रव्याचा गॅस कमी करायचा आणि हे गरम पाणी हळूहळू यामध्ये ओतायचं। हे मिश्रण असं पातळ होईपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे, कारण आपला रवा शिजण्यासाठी याला पाण्याची आवश्यकता आहे। साधारण याला 2 वाटे पाणी ओतलेलं आहे। आता यामध्येच आपण ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त साखर टाकू शकता। आणि यामध्ये थोडासा मी ऑरेंज फूड कलर टाकून घेते, कलरही ऑप्शन आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालतं आहे। यामध्येच आपण थोडी वेलची पूड टाकून घ्यायची आणि हे सर्व व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, आपण ही साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेईपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर पुन्हा आपल्याला फ्लेम हाय करून एक वाफ आणायची आहे। आपली साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे, शिराही छान असा दिसत आहे। आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि याला एक वाफ आणून घ्यायची आहे। शिराला छान अशी वाफ आलेली आहे, 1-2 मिनिटच यावरती झाकण ठेवायचं आहे। आपला शिरा मस्त असा तयार झालेला आहे, मऊ लुसलुशीत शिरा तयार आहे।
आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपला मस्त असा गरमागरम शिरा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. धन्यवाद.